मी काय ऐकतोय? काय तू त्या विवाह संस्थेत नाव काय नोंदवलंस? व्हॉट्स विवाह संस्था? मॅट्रिमोनियल साईट वर नाव नोंदवलंस? ऍक्च्युली काय झालं ते गुरु सर, तुम्हाला राधिका मॅमनी आतमध्ये केबिन मध्ये बोलवलंय. आत्ता? हो, अर्जंट बोलवलंय. मी आलोच. शनाया मॅम, ऍक्च्युली ती साईड आहे ना मॅट्रिमोनी, खूप छान आहे. माझं लग्न तिकडेच जुळलंय. पण मी विचारलं का तुम्हाला? मी कमीन मॅडम. काय झालं, काही टेन्शन? एका महत्वाच्या प्रोजेक्ट बद्दल बोलायचंय. काही प्रपोजल वगैरे आहे का, काही तयार करायचंय? नाही नाही, त्यासाठी आनंद भाऊजी आहेत. तुम्हाला एक महत्वाच्या कामाबद्दल सांगायचं होतं, त्यासाठी तुम्हाला गावात जाऊन काम करायला लागेल. म्हणजे मला नाही कळलं. म्हणजे तुम्हाला तर माहितीच आहे, सगळे शेतकरी आपल्याला भेटायला आले होते. हो, तर त्या प्रोजेक्ट साठी तुम्हाला गावात जाऊन काम करायला लागणार. काय म्हणजे आता काय अपेक्षा आहे? मी गोठ्यात जाऊन दूध काढायचं आणि पिकांची कापणी करायची, हे करायचंय मी? नाही नाही, तसं नाही. तुम्हाला तिथे जाऊन त्या प्रोजेक्ट वरती लक्ष ठेवायला लागेल, हिशेब मेंटेन करायला लागतील आणि त्या सगळ्या लोकांना मार्गदर्शन करायला लागेल आणि मदत मिळवून द्यायला लागेल. मग पानवलकर सर करेक्ट आहेत ना त्यासाठी? त्यांना तुम्ही? नाही, तुम्हालाच जावं लागेल. मी काय करणार आहे तिथे जाऊन? मग त्यापेक्षा मी मल्टीनॅशनल कंपनीचं बघतो ना, माझा एक्सपर्टीज तिथे. त्यासाठी इथे आनंद भाऊजी आहेत आणि पानवलकर सरांना आता ही दगदग झेपणार नाही. मग एखादं तडफदार व्यक्तिमत्व पाठवा, तरुण, श्रेयस वगैरे, कुणाला तरी दुसऱ्याला तुम्ही. एक मिनिट, तुम्हाला ज्या ऑर्डर्स दिल्या त्या तुम्हाला फॉलो करायला लागतील. ही माझी कंपनी आहे राधिका मसाले, हे मी ठरवणार कोणी काय काम करायचं. ओके 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 मॅडम. आता तर गावात हेच जाण. सातो जन्म तुझको पाते गुरी तेरे नैनो में हम. हॅलो सुरू मामा. हॅलो शनु बेबी, काय झालं माझ्या बेबीचा आवाज असं का येतोय? मामा ऐक ना यार, माझी जाम वाट लागली. शनु बेबी आता काय झालं यार? गॅरीला इथे ऑफिस मध्ये कळलं की माझं मॅट्रिमोनियल साईट वर नाव आहे आणि हे सगळं तुझ्यामुळे झालंय, कळलं ना? शनू बेबी, मी तुला सांगितलं ना हे सगळं राधिकामुळे झालंय ते. एनिवेज आता तू टेन्शन घेऊ नको, तू एक काम कर, कसंही करून गॅरीला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न कर. बेबी हे बघ, लोण्याचा गोळा आहे गॅरी म्हणजे पटकन वितळेल. हा, त्याचं सगळं काय मिसअंडरस्टँडिंग असेल ना ते दूर कर. ठीक आहे, पुढे मी बघते काय करायचं ते. मग मी तुला कॉल करते गॅरी आल्या. बाय. हाय गॅरी. सगळ्यात शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम मीच सोडवायला बसलोय का? मी तिकडे जायचं बोमलत शेतावर. काय काय झालं? नाही अजून काही प्रॉब्लेम कमी नाहीच आहे त्याच्यात. हे ऍड तू मॅट्रिमोनियल साईट वर नाव म्हणजे मला. गॅरी मी तुला सांगणारच होते की काय झालं एक्झॅक्टली. हे बघ, गुड फॉर नथिंग मी हे सगळं केलं. नाही नाही बघ, मला काही सांगू नकोस आणि मला आता तुझ्यावर विश्वास ठेवायचा की नाही हेच कळत. आय न्यू इट. नाही नाही नाही, मला माहिती आहे यू डोंट ट्रस्ट मी एनीवर, बट आय रिअली लव्ह यू गॅरी. हे बघ, तुला जे काही डाऊट्स असतील ते एक काम करूया, आपण केड्याच्या घरी जाऊया का? तिथे मी तुझे सगळे डाऊट्स क्लिअर करते, प्लीज ट्रस्ट मी. काही बोलायचं नाही, कुठे मी येणार नाही. प्लीज केड्याच्या घरी भेट, एकदा भेट यार मला, आय एम रिक्वेस्टिंग यू. तर शनाया मॅडम थोड्याच वेळात येतील, त्याच्या आधी आपण ओळख करून घेऊया. नाव? शादी के लिए मैंने सबको मनाया, शादी के लिए मैंने सबको मनाया, मला बाकी कोणी नको, पाहिजे फक्त शनाया. वा 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 वा. हो पण तुम्ही मुलगी बघायला आलाय, तुम्हाला बघायला मुली येणार नाहीये. नाव काय घेताय? चला उभे राहा तिथे. हा आता कोण? केड्या. केडे? केडे नाही, तू बरोबर आलीस. कोण आहे? मुलं बघायला आलेत. तू त्या मॅट्रिमोनियल तुझं नाव नोंदवलं होतं ना, बघायला आले. मी नाही नोंदवलंय. मग
गुड फॉर नथिंग माझ्यावर प्ले केलाय. अरे कोणी का केलाच आहे ना, एवढे लोक आले मला वाटलं एक पण येणार नाही तुझं नाव बघून. लोक गोळा करून ठेवत. अहो तुम्हीच तर नोंदवलेलं विथ फोटो. हा बघा वा 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 वा. केड्या मी नाही नोंदवलंय ते नाव, जरा अंडरस्टँड. आता काय करायचं? आता काय करायचं म्हणजे आता आलाय ते इंटरव्ह्यू द्यावे लागतील ना. असं काय करते, आपण गॅरीच्या ऑफिस मध्ये इंटरव्ह्यू घेतले होते आठवत, काय मजा आली होती, तसेच घेऊया. हा चला चला एकेकाने इंटरव्ह्यू द्यायचा आहे. हा आता हे बघा, ही माझी प्रोफाईल, माझे सगळे डॉक्युमेंट आहेत. शनया आय लव्ह यू. ओके काय प्रपोज आलाय? अहो तुम्ही प्रपोज करताय का? लोन मागताय माझ्याकडे? काय लोनचं आम्ही नंतर बघू. हा जा जा आता नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट. शनया माझा तुझ्यावरती प्राणापलीकडे प्रेम आहे. कशा पलीकडे? प्राणापलीकडे. बॉटम ऑफ माय हार्ट वगैरे असं काहीतरी असेल ना. द्या द्या तुमचे प्राण, द्या मी इकडे ठेवतो. कॅक्टस देऊ. थँक्स. नेक्स्ट 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 नेक्स्ट. झालं तुमचं? झालं का? ते झालं सगळं करून काय प्रकार आहे अशा? काय नाही, वी आर जस्ट हॅव्हिंग फन. मज्जा चालली आहे यार. टाइमपास. ही गंमत वाटते तुला? ही सगळी गंमत वाटते? केड्या तुझं काय मधल्या मध्ये? हा हे सगळं चाललंय ते बरोबर वाटतंय तुला? मला नाही, मला नाही वाटत बरोबर. केड्या तू माझ्या साईडनी आहेस का ह्याच्या साईडनी आहेस? मी माझ्या साईडनी. ऐक ना गॅरी, जस्ट लिसन टू मी वन्स. हे बघ असं काहीच नाहीये, मी खरंच नाही नोंदवलं हे सगळं. बस आता किती खोटं बोलशील, सगळं तू मुद्दाम केलंस ना. मुद्दाम मॅट्रिमोनियल साईटवर स्वतःचं नाव रजिस्टर केलंस मला त्रास देण्यासाठी. मी नाही टाकलं, गुड फॉर नथिंग मी टाकलंय. नाही बस झालं, आता मला हा फालतूपणा इथल्या इथे थांबवलेला पाहिजे. बस बात झालं म्हणजे आमचा वेळ कशाला फुकट घालवला? बस झालं आता, मी काय लाईन मध्ये उभं राहायला नाही आलेलो. नाही नाही ठीक आहे, तुमचं काहीच चुकलेलं नाही याच्यामध्ये. शनाया एक काम कर ना, यांच्यापैकीच एकाला निवड आणि त्याच्याशी लग्न कर ना. हा केडे आहेच आहे तुझं लग्न लावून द्यायला, आहेच तो, मदत करेलच तुला. केड्या यार तू तरी सांग ना याला. शनाया बस, मला आता काही ऐकायचं नाहीये. तुला काय गोंधळ घालायचा ना तो घाल, पण आता आपल्या दोघांमध्ये काही उरलेलं नाहीये. तुझा माझा संबंध संपला गॅरी. आता ह्याच्या पुढे जर मला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला ना तर बघ असतो. केड्या तुला तर बघतोच. शनायासाठी इंटरव्ह्यू इथे चालू आहे का? मॅडम यू या. मॅडम गरमागरम कॉफी या, बरोबर वाटेल तुम्हाला. थँक्यू सो मच. मी किती काळजी घेता. अहो मॅडम तुमची काळजी घ्यावीच लागेल ना, अब तुम्ही किती काम करता बरं. मॅडम या सगळ्या कामामुळे ना तुम्ही तुमच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करायला लागलात. असं काही नाहीये. बाकी घरी कसे आहेत सगळे? बायको बरी आहे ना? एकदम मस्त आहे. आणि तिकडे गावी आई कशी आहे? एकदम मस्त आहे. आपल्या कंपनी तर्फे शेतकरी योजना जी सुरू आहे ना, त्या योजनेबद्दल आई तोंड भरून बोलत होती. सगळे सुखी आहेत मॅडम. अण्णाने फोन करून सांगितलंय की ही योजना शेतकऱ्यांच्या आयुष्यात आनंद आणायला लागली. खूप चर्चा चालू आहे आपल्या योजनेबद्दल मॅडम. नाही नाही चर्चेपेक्षाही ना, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही योजना सगळ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. 100% उद्देश सफल होणार मॅडम. गजानन महाराज शपथ. आणि आता तर गुरुनाथ सरांना तिथे नेमलंय. ते कसेही असले ना तरी हे काम नक्की चोख पार पाडतील. व्यवस्थेच्या बाबतीत आणि हिशेबाच्या बाबतीत त्यांचा हात कोणीही धरू शकत नाही. एक काम करता का, ही फाईल आहे ही गुरुनाथ सरांना देऊ. हा ते तर नाही आहे. म्हणजे? हो ते शनाया मॅडम सोबत बाहेर गेलेत. Thank you.
मम्मा यार हा गॅरी माझा फोनच रिसीव्ह करत नाहीये. ऑब्विसली शनू तो चिडलाय तुझ्यावर आणि मी पण चिडले. वाय मम्मा वाय व्हॉट वाय तुला काय गरज होती त्या सगळ्या मुलांचा इंटरव्ह्यू घेत बसायची. ती तर मस्ती होती. मी आणि केडा मज्जा करत होतो यार. कसली मजा? तिथे आयुष्याची मजा होऊन बसेल. इतका चांगला प्लॅन केला होता सगळा फेल गेला. पण मग आता काय करायचं मम्मा? एक मिनिट लेट मी थिंक नाउ. यार तू पण कुठे निघून जातेस यार? तुझं घरी असतीस ना तर हे सगळं काही घडलंच नसतं. ओके बेबी मी त्या मॅट्रिमोनीच्या ऑफिस मध्ये गेले होते तुझं नाव काढून टाकायला. इज इट म्हणजे माझं नाव काढलंस तू? हो पण रिझन काय दिलंस? सांगितलं त्यांना माझी शनू बेबी हाफ मॅड आहे तुमचे कॅन्डिडेट फुल मॅड होतील. काय यार मम्मा जस्ट किडिंग शनू बेबी. शनू बेबी तुला ना आता गॅरीला पटवून द्यावं लागेल की हे सगळं ना राधिकामुळे होत आहे. ती राधिका हे सगळं करते. तिने मॅट्रिमोनी मध्ये तुझं नाव नोंदवलं आणि तुला फक्त आणि फक्त गॅरीच आवडतो. तुला या सगळ्या मुलांमध्ये इंटरेस्ट नाहीये. तुझं फक्त गॅरीवर प्रेम आहे हे त्याला सतत पटवून द्यावं लागेल. येत आहे का लक्षात? माझं फक्त गॅरीवर प्रेम आहे हे पटवून द्यायला गॅरीने आधी माझे फोन रिसीव्ह करायला पाहिजे ना. शनू बेबी एखादी कॉलेज गोइंग गर्लफ्रेंड आपल्या बॉयफ्रेंडला कशी पटवेल? तसं पटवायचं म्हणजे नक्की काय करू? उप्स आता हे पण मी सांगते सांगते ना. आठ तुझे सुरुवातीचे ALF चे दिवस आठव बघू. तेव्हा गॅरीला पटवायसाठी तू काय काय करत होतीस आठवतंय? हा त्याच्यापेक्षा आता तुला जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे त्याला कन्व्हिन्स करायला. हा त्याला असं पटवून द्यायला की तुझं फक्त आणि फक्त त्याच्यावर प्रेम आहे. तुला फक्त आणि फक्त तो आवडतो. येत आहे का लक्षात? कळतय पण लिटल बिट. शनू बेबी प्लीज. ओके मम्मा मी करते ट्राय. ओके माय शनू बेबी. माझ्या स्वागताला उभे आहात वाटत. मला वाटलं की तुम्हीच घरी येऊन माझं स्वागत कराल. माझ्या आधी निघाला होतात ना ऑफिस मधनं? हा ते जरा काम होत. मला कसलं काम? नाही मी रघुला पाठवलं होतं तर तो म्हणाला की साहेब नाही आहेत ऑफिस मध्ये. मला न सांगताच निघून गेलात. न सांगता म्हणजे ग? म्हणजे मी रघुला पाठवलं तर तो मला म्हणाला की ते नाही आहेत ऑफिस मध्ये. ते शनया बरोबर बाहेर गेले. शनया सोबत गेला होता? थांब ना. त्याच काय झालं की कधी कधी शनयापासून पळण्याचा विचार करता कधी कधी तिच्या बरोबरच बाहेर जाता. मला काय समजून नाही राहिलं. मग का बोलत आहे राधिका? हो सांगतो ना. आता सांग ना. हो सांगतो ना. एकदम असं भडीमार काय करताय? हा क्रॉस क्वेश्चन केल्यासारखं. मी शनया बरोबर गेलो होतो. काउन जरा गेला होता तो तिच्यासोबत. आम्ही एकदा तुला त्यापासून दूर करायचा प्रयत्न करत आहोत आणि तू का बरं त्या भैताडी सोबत जात आहे? आई काय मी हवा पाण्याच्या गप्पा मारायला गेलो होतो का? काहीतरी महत्वाचं काम असेल म्हणूनच गेलो असेल ना. का का महत्वाचं काम होतं तुझं? हे आमचा मित्र आजारी होता कॉमन फ्रेंड त्याला भेटायला गेलो होतो आम्ही. कोण मित्र? केडी. केडी केडी आजारी होता ना. आता काय झालं त्याल? हा सतत आजारी असतो. मागच्या वेळेला अपघात झाला होता. आता काय? मलेरिया झालाय त्याला. मलेरिया आता सगळीकडे मलेरियाची साथ आहे ना. चांगली साथ आहे. आता हे काय मलेरियाची साथ काय चांगली असते? काय बोलते केड्याची तुम्हाला? ठीक आहे आई आपण एकदा जाऊन बघून या केड्याला. आपण जाऊयात सोबत. पाहूया त्याला. नाही एवढं एवढं काही महत्वाचं नाहीये. एवढं काही अर्जंट इम्पॉर्टंट असं काही नाहीये. पाहूया असताल का झालं त्या वेड्याला. ते वेड्या नाही आई केडी केड्या. एनिवेज तुम्हाला ही शेतकऱ्यांची फाईल द्यायची होती. बाकी तुम्ही काहीही करा मला काही फरक पडत नाही.
म्हणून एवढे प्रश्न विचारत होतीस ना? नको मला. का? मी ऑफिसची कामं फक्त ऑफिस मध्येच करतो, घरी नाही. तुमचं काय चाललंय ना ते मला चांगलं माहित नाही. हे लवकरच आईंनाही कळेल, मीच सांगेन. फक्त मला योग्य संधी मिळायला हवी. यार काय रद्दी लाईफ झालंय, रद्दी विकून पैसे कमवावे लागतायत. 50 ग्रॅम पण नसेल. आता 20 रुपये तरी मिळतील. हा बोल लागली. हा खेडे ऐक, तुला मलेरिया झालाय. काय कधी? अरे म्हणजे मी असं घरी सांगितलंय की तुला मलेरिया झालाय तर लक्षात ठेव. अरे काय यार, तू काय दुश्मन आहेस का माझा? मला मारायला टपलायस यार तू. अरे बाबा, माझ्यावरचं मरण तुझ्यावर ढकललंय मी. म्हणजे काय झालं त्याच, मी घरी आलो ना, माझ्या आधी निघाला होतात ना ऑफिस मधन. हा ते जरा काम होत. मी रघुला पाठवलं तर तो मला म्हणाला की ते नाही येत ऑफिस मध्ये, ते शनाया बरोबर बाहेर गेले. शनाया सोबत गेला होता? आमचा मित्र आजारी होता, कॉमन फ्रेंड, त्याला भेटायला गेलो होतो आम्ही. कोण मित्र? केडी. हा सतत आजारी असतो, मागच्या वेळेला अपघात झाला होता. आता काय? मलेरिया झालाय त्याला. अरे पण इतका मोठा आजार कशाला? छोटे आजार नाही मिळाले तुला? तुमच्या लव एरियामध्ये मला मलेरिया? केड्या आता तुझ्याशिवाय काही पर्याय उरलाय का? तसंही शनाया आणि माझ्यामध्ये आता काही उरलेलं नाहीच आहे. म्हणजे? म्हणजे काय? म्हणजे शनाया आणि माझ्यामध्ये जे काही चाललं होतं त्याचा आता दी एंड झालाय. हॅलो गॅरी, गॅरी, हॅलो दयेनोडा. केड्या, हा गॅरीशी बोलत होतास? हो. कशाला? कशाला काय, तुम्ही चुका करा आणि नंतर मला मलेरिया होतो. अरे तो चिडला होता, तो बोलला दी एंड झालं, म्हणजे तुमच्या रिलेशनशिपचं दी एंड झालं. सिरियसली गॅरी असं म्हणत होता? हो. आणि एक मिनिट, आता तुम्ही निस्तरा, मला मध्ये घ्यायचं नाही. केड्या तू माझा बेस्टी आहेस ना, म्हणून तुम्ही माझी वाट लावणार? हा आधी पोलिसात देणार, मग काय तर अपघात झाला, आता काय तर आजार झाला. चालत रे, किती रडतो. अरे यार एक तर तुझी आई त्रास देते मला, त्यात तुम्ही पण त्रास देता. बर आता नाही त्रास देणार, ओके? तू बेस्टी आहे म्हणून त्रास देतो, आता परत नाही करणार, ओके? कुसू छान छान बाळ आहे. काय हवंय तुला? मला तुझा फोन दे ना केड्या, प्लीज. ए अजिबात नाही. का? तुझे तर सुलू मम्माला मी फोन दिला होता, तिने अख्खा टॉक टाइम संपवला. कसे बसे मी चिल्लर पैसे गोळा करून रिचार्ज मारलाय, आता नाही देणार. दे ना यार केड्या, किती फालतूगिरी करतो, दे चल. मी नाही देणार. कशाला पाहिजे तुला? मला गॅरीला फोन करायचा. अरे वा, तुझ्या फोन वरून कर ना. अरे नाही ना, उचलत आहे तो माझे फोन. मग दे ना कडू प्लीज, माझा बेस्ट फ्रेंड बघ किती कष्ट करतो. 100 रुपये दे मग देतो. अरे काय तू काय उचल, पैसे मागतो काही पण फेवर मागितलं की आय डोंट लाईक यू. अरे पण काय करू यार, दिवसभर मला माझ्याच घरात काम करायला लावतो तुम्ही दोघे मिळून, काही खायला पण देत नाही. 100 रुपये दिले तर मी बाहेर जाऊन काहीतरी खाईन तरी. बर बस, जा माझ्या पर्स मधून जाऊन घे जा रडका. हे तुझ्या पर्स मध्ये माउस ट्रॅप नाहीये ना? जातो. कशाला परत फोन केला? हा बोल केड्या. हाय गॅरी, मी केड्या नाही, मी शनाया बोलतेय. मला तुझ्याशी बोलायचं नाही, किती वेळा सांगू? ऐक ना प्लीज, आय रिअली लव्ह यू. मी सॉरी म्हणते तुला, आय एम रिअली सॉरी, प्लीज. नाही मला काही बोलायचं नाही, आणि किती वेळा सॉरी म्हणणार, कशाला उगीच. मला आता अजिबात बोलायचं नाही, कळलं? यू डोंट लव्ह मी का? तू असं हर्टफुल का बोलतोय? नाही शनाया, माझं कोणावरही प्रेम नाही, ओके? पण आय लव्ह यू ना, माझं प्रेम आहे तुझ्यावर. नाही नाही शनाया प्लीज, बस झालं. हे असं दर वेळेला हे असं तू काहीतरी बोलतेस आणि मी राग सोडतो, पण या वेळेला असं काही होणार नाहीये.
प्लीज ना गॅरू बेबी प्लीज, तू माझं छान स्ट्रॉबेरी आईस्क्रीम आहेस ना आणि वॉर्म हॉट चॉकलेट आहेस ना प्लीज. मी काहीही झालं तरी तुला भेटणार नाहीये, आपल्यातला संबंध संपला. गॅरी गॅरी हॉट मी नेव्हर माइंड, आय विल सी यू टुमॉरो मॉर्निंग माय लव्ह.